शिवरायांसी स्मरावे, राज्य तृणवत मानावे, इहलोकी जगावे, उरावे कीर्ति रूपे। शिवाजी अमुसा राजा, भवानी अमुची आई, गणिमी अमुसा कावा, मराठी अमुची माई। आपल्या जाज्वल्य पराक्रमान आणि युग प्रवर्तक विचारांनी हा महाराष्ट्र घडलाय। जे जे अपनासी ठावे, ते इतरांसी द्यावे, शहाणे करून सोडावे सकळ जन। या मुक्तीप्रमाणे या महाराष्ट्राला अनेक ज्ञानवंत कर्मवीर महायोगी भेटले आहेत। इतिहासाच्या पानापानावर स्वर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा इतिहास या भूमीला लाभलेला आहे। क्रांतिकारकांची भूमी म्हणून ओळखला जाणारा आणि या भूमीला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभव प्राप्त करून देणारा अकोले तालुका या महाराष्ट्राच्या शिरपेचातील मानाचा तुराच म्हणावा लागेल। सह्याद्रीच्या कुशीत विलोभनीय सृष्टी सौंदर्य घेऊन ताठ मानेनं आपला इतिहास सांगणारा हा परिसर राजकारण, समाजकारण, कृषी, सहकार आणि शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा शाश्वत मूल्यांची विचारधारा जोपासणारा हा परिसर डाव्या विचारसरणीचा आणि क्रांतिकारकांचाही तालुका म्हणून अकोले तालुका सुपरिचित आहे। याच तालुक्यातील नवलेवाडी गावात सौभाग्यवती राधाबाई व लक्ष्मणराव दगडू नवले यांच्या पोटी श्री मधुकरराव लक्ष्मण नवले यांचा जन्म झाला। आई वडिलांच्या करड्या शिस्तीत आणि दूरदृष्टीने हे व्यक्तिमत्व जणू घडतच गेलं। काहीतरी आश्वासक आणि वेगळं करण्याची उमेद मधुभाऊ यांच्या रक्तातच होती। त्या काळातील हे एक सदन शेतकरी कुटुंब सन 1970 साली आपले मॅट्रिकचं शिक्षण पूर्ण करून शेतीला प्राधान्यक्रम देणाऱ्या मधुभाऊंनी शेती विकासाचा नांगर हाकण्यास सुरुवात केली। हा प्रवास सुरू असताना त्यांना आदिवासी, दुर्गम, अशिक्षित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तालुक्यातील गोरगरीब जनतेच्या समस्या दिसत होत्या। काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांची व्यथा त्यांना समजत होती। या समस्यांची उत्तरे शोधण्यासाठी प्रदीर्घ चिंतन आणि मनन त्यांनी या काळात केलं। न्याय मिळत नसतो, तो मिळवावा लागतो हे त्यांच्या लक्षात आलं। विविध आंदोलने, चळवळी यांची समाज विकासातील भूमिका त्यांच्या लक्षात आली आणि सन 1978 साली ते समाजवादी चळवळीत, राजकारणात आणि समाजकारणात सक्रिय झाले। शेतकऱ्यांच्या हक्कासाठी अकोले, संगमनेर, अहमदनगर या विभागात झालेल्या अनेक आंदोलनात ते सक्रिय सहभागी झाले। या काळात त्यांनी अनेक संस्था, संघटना यांचं नेतृत्व केलं। कम्युनिस्ट पक्ष ते काँग्रेस पक्ष या त्यांच्या वाटचालीत समाजकारणच केंद्रस्थानी राहिलं। प्रवरा नदीच्या पाण्याच्या फेरवाटपाचे ऐतिहासिक आंदोलन असो किंवा सावकारी जाचाने पिडलेल्या शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठीच सहकार चळवळी असो, शेतकऱ्याच्या पोरानं शिकलं पाहिजे हा त्यांचा हे का कायम असे। यातूनच सन 1992 साली अभिनव विचारांसाठी अभिनव या शिक्षण संस्थेची स्थापना त्यांनी केली। पुणे मुंबईतील शैक्षणिक दर्जाचं शिक्षण माझ्या ग्रामीण मुलांना मिळावं हा उदात्त हेतू घेऊन त्यांनी हा वटवृक्ष जोपासला। आज अनेक आधुनिक अभ्यासक्रम या शिक्षण संस्थेमध्ये शिकवले जातात। समाज विकासाची वीणा घेऊन हा वारकरी शिक्षण पंढरीच्या वाटेवर प्राध्यापक खांडगे, भाऊसाहेब नायकवाडी, सुरेश नाना कोते या अनेक ज्ञानवान, कर्मवान वारकऱ्यांच्या सोबत ही वाटचाल चालत आहे, ही वारी करत आहे। या निष्ठावान कर्मयोग्यास या प्रवासात अनेक अडचणी आल्या नसतील तर नवलच, पण ते डगमगले नाहीत। आज या शिक्षण संस्थेचा, या शाळेचा एक विशाल वटवृक्ष झालेला पाहताना आपल्याला नवनिर्मितीचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतं।
आपल्या सामाजिक राजकीय शैक्षणिक जीवनात त्यांनी अनेक पुरस्कार पदे उपाध्या मिळवल्या, परंतु भाऊ त्यांना चिटकून राहिले नाहीत। शाश्वत समाजाचा दैदिप्यमान सूर्य त्यांना त्यांच्या दृष्टीने पाहायचा आहे आणि तह हयात हा कर्मयोग त्यांच्या जीवनाकडे पाहिल्यावर लक्षात येतो। आज अकोले तालुक्यातील प्रत्येक संस्थेच्या स्थापनेत आणि कामकाजात त्यांचे विशेष स्थान आहे। प्रत्येकाची आत्मीयतेने चौकशी करणारे, काळजी घेणारे, तर दुसरीकडे उत्तम संघटन कौशल्य आणि शिस्त ही भाऊंची ओळख। थोडी थोडकी नव्हे तर तब्बल 40 वर्ष हे व्यक्तिमत्व या विभागाच्या विकासासाठी योगदान देत आहे। त्यांची ही सच्ची तळमळ, समाजाविषयाची प्रचंड आस्था आपल्या प्रचंड कामातून आपलं कर्तृत्व सिद्ध करत त्यांनी दाखवून दिलेली आहे। त्यांनी यशाबरोबरच अपयशही धीटपणे स्वीकारलं। या वाटचालीत तमाम शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, आदिवासी बांधवांचे उदंड प्रेम आणि आशीर्वाद त्यांना मिळत आले। आज भाऊ वयाची 61 वर्ष पूर्ण करतायत। जीवन एक संघर्ष म्हणून स्वीकारणारी, प्रदीर्घ संघर्षातून समाज विकास करणारी, परिवर्तनाची मशाल धगधगत ठेवणारी, तिला चेतना देणारी भाऊंसारखी व्यक्तिरेखा ही विरळच। विचारांनी आणि कृतीने समृद्ध अशा नेतृत्वाची ही ओळख, स्वप्नांना सत्याकडे घेऊन जाणारा हा एक व्रतस्थ, समाजाचा शाश्वत विकास आणि त्यासाठीचा कर्मयोग हा रोजचाच परिपाठ। साठा उत्तराची ही कहाणी चिरस्थायी स्वास्थ्य आणि आनंद राखत सफल संपूर्ण।